मर्दपणाच्या गोष्टी कराव्या लागतात का वारंवार बोलावं लागतं आपल्याला काही संशय आहे का तुमच्या तुम्हाला तुमची शिवसेना खरी का खोटी सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं मर्दपणाच्या गोष्टी कराव्या लागतात का वारंवार बोलावं लागतं आपल्याला काही संशय आहे का आणि म्हणून खरं म्हणजे आज कुठंतरी सांगितलं की खरी शिवसेना काय आहे ते पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील की खरी शिवसेना काय अशा प्रकारचं भाष्य केलं गेलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं नाही देशाचं दुर्दैव आहे कारण तुमच्या तुम्हाला तुमची शिवसेना खरी का खोटी सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं बाळासाहेबांच्या मनाला आज किती वेदना झाल्या असतील हे मला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे आम्ही तेच सांगत होतो ज्या या राज्यामध्ये हनुमान चालिसा वाचणाऱ्याच्या चा दे वर देशद्रोहाचा खटला आपण दाखल करता मुंबईमध्ये दाऊदने बॉम्बस्फोट केले त्याच्याबरोबर ज्याचा संबंध असलेल्यावर तुम्ही पाठीराखन पाठराखन त्याची करता याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण करता आणि आज तुम्ही खऱ्या अर्थाने साबित केलं की शिवसेना खरी आहे याचं सर्टिफिकेट दाखला पाकिस्तानकडून आपण मागता यापेक्षा काय दुर्दैय असू शकतं आणि म्हणून मी एवढंच सांगतो हे सरकार जे आहे हे राज्य सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे हे बळीराजाचं राज्य आहे या कष्टकरी कामगारांचं राज्य आहे या माता भगिनींचं राज्य आहे आणि मी आपल्याला शब्द देतो हे रा या राज्यामध्ये माता भगिनींच्या सन्मानाला ठेच पोचवण्याची हिंमत या राज्यात कोणी करू शकणार नाही अशा प्रकारचा या राज्याचा कारभार आपण करतोय